बातमी आहे वीज दरवाढीची। मुंबईकरांना वीज दरवाढीचा झटका बसला आहे। 1 एप्रिल पासून अदानी टाटा पॉवर आणि बेस्टच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। प्रति युनिट 30 पैशांपासून 1.5 रुपये वाढवले। राज्य वीज नियामक आयोगाकडे राज्यातल्या वीज दरवाढीचा प्रस्ताव असताना आणि त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असताना अदानी टाटा पॉवर आणि बेस्टच्या दरामध्ये मुंबईत वाढ झाली। सीआरसीनी काल महावितरणला विजेची दर वाढ करण्यासाठी एक ऑर्डर पास केली। ही ऑर्डर बहुप्रतीक्षित होती, अनेक चर्चा सुरू होत्या। पहिली चर्चा अशी होती की 67,000 कोटीचा जो खर्च आहे तो खर्च अलाव केला जाईल। दुसरी चर्चा अशी होती की 37% विजेचे दर वाढणार आहेत आणि म्हणून ग्राहकांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ होता। मी आधीही म्हटलं होतं की हे 37% जी दरवाढ सांगितलं जात आहे ती चुकीची आहे, कारण मुळामध्ये महावितरणनी मिड टर्म रिव्ह्यूमध्ये पहिल्या वर्षी 14% आणि दुसऱ्या वर्षी 11% अशी दरवाढ मागितली होती। त्याच्या अगेन्स्ट एमएआरसीनी 2.9% आणि 5.6% अशी दरवाढ दिली आहे। त्याचं कारण असं आहे की जो 67,000 कोटीचा खर्च महावितरणने मागितला होता त्यापैकी जवळजवळ 40,000 कोटीचा खर्च केवळ एमएआरसीने अप्रूव्ह केलेला आहे आणि यापैकी जवळजवळ 32,000 कोटी एफएससीच्या माध्यमातून